पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असून त्यासाठी रस्त्याला अडथळा निर्माण होणारे ओटे छोटी प्रकारची अतिक्रमण लोकांच्या सहमतीने काढण्यात आली आहेत। कोणत्याच प्रकारची घर पाडण्यात न आल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी दिली आहे। भालगाव गावांतर्गत रस्त्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी अरुंद असलेला रस्ता रुंद आणि मोठा करून त्यावर कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी सुरेश खेडकर आणि अन्य काही लोकांनी याविरुद्ध तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, मात्र ही तक्रार राजकीय हेतूने केल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी केलाय। ज्यावेळी शेतकऱ्याच्या अडचणी येतात आणि शेतकऱ्याला अक्षरशः स्वतःचं जे शेतामधलं धान्य आणण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाही, त्यामुळं नामदार पंकजताई मुंडे यांनी हा निधी दिलेला आहे व मोनिकाताई राजळे यांनी पण निधी दिलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून गावामध्ये काम कॉन्क्रीटीकरणाचं चालू आहे आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू असताना कोणाचीही बिल्डिंग किंवा कोणाचंही काही तोडलेलं नाही। छोटे छोटे जे ओटे होते ते लोकांनी सोखुशीने करून दिले आणि जवळजवळ 25 ते 30 वर्षामध्ये कॉन्क्रीट रस्ता गावाला नव्हता, त्याच्यामुळं सर्व गावातले लोक खुश आहेत। परंतु काही जे राजकारणी लोक आहेत, नवीनच आमची ग्रामपंचायत झालेली आहे आणि काही लोक जे आहेत तर बा हे काम होऊ नये यासाठी ते खळंबा घालतात, तक्रार करतात की हा कॉन्क्रीट रस्ता होतो हा चांगला आहे, आमचा शेतकऱ्याला कापूस घालताना सुद्धा ट्रका जात नाहीत, त्याच्यामुळं आम्हाला किती वेळेस कापूस हा डोक्यावर न्यावा लागलेला आहे। तरी सरपंच मनोरमा दिलीप खेडकर यांनी हा रस्त्याचं काम चांगलं केलेलं आहे, त्यामुळं सर्व गावातले लोक खुश आहेत। त्या माध्यमातून आपण सर्व गावामध्ये कॉन्क्रीट रस्ता घेतलेला आहे, चौकसुद्धा सुशोभीकरण होणार आहे, त्यामुळं सर्व गावकरी खुश आहेत। परंतु काही लोक जे आहेत पाथर्डीला असतील इथं असतील त्यांनी ते जाणून बुजून एक की एक लोकांनी फक्त तक्रार दिली, बाकी ज्याचा काही विषय नाही आणि कोणाच्याही याला धक्का लावलेला नाही। त्यांनी एवढे ओटे पुढे घातलेले होते की अक्षरशः बैलगाडीसुद्धा तिथून जात नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्याचं आणि गावकऱ्याचंच म्हणणं होतं की बा हे कॉन्क्रीटीकरण व्हायला पाहिजे। गावातील हा अंतर्गत रस्ता आहे, तो अडचणींचा बनला आहे, येण्या जाण्यासाठी रस्ताच नाही तो त्वरित खुला करावा अशी मागणी यावेळी महेंद्र चव्हाण यांनी केली आहे। तिथला रहिवासी असून दलित वस्तीमध्ये जवळपास 50 ते 60 घरांची लोकसंख्या आहे, परंतु काही कारणामुळे दुष्काळ परिस्थितीमुळे दलित वस्तीमधील लोक एअरपोर्ट भरण्यासाठी देशोदिडीला गेले आहेत, परंतु आम्हाला दलित वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही। तरी मी या ग्रामपंचायतीला विनंती करतो की आम्हाला दलित वस्तीमध्ये जाण्यासाठी जे समाज मंदिर बांधलेलं आहे ते ग्रामपंचायतीच्या जागेवरती बांधलेलं आहे आणि आम्हाला दलित वस्तीमध्ये जाण्यासाठी एक फुटाचा सुद्धा रस्ता नाही। तरी मी सरपंच आणि ग्रामपंचायतीला विनंती करतो की आम्हाला या माध्यमातून जे काम चाललेलं आहे त्या माध्यमातून आम्हाला दलित वस्तीमध्ये बौद्ध लोकांना जाण्यासाठी रस्त्याची सोय करून द्यावी अशी मी सर्व दलित बांधवातर्फे विनंती करतो। आणि कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, तरी काम चाललेलं आहे ते चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।